तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले कळायचे असतील तर तुम्हाला वाचायला लागेल. तुम्हाला सावित्रीबाई फुले कळायला पाहिजे तर त्यांच्या जीवनात जर तुम्हाला शिरायचं असेल तर तुम्ही केवळ सिरियल पाहून अर्धा तासाचा त्यांच्या जीवनात शिरू शकत नाही. तुम्हाला त्यांना वाचावं लागेल. असं म्हणतात मी वैद्यकीय पेशाचा माणूस आहे. 24-25 वर्ष लोकांचे ऑपरेशन केले. माणसाची शरीर रचना कशी ही मला इतकी पाठ आहे की मी कुठूनही शिरून कुठूनही बाहेर चिरफाड करून बाहेर निघू शकतो. म्हणून मला माहिती आहे की आपल्या डोळ्याची नस ही सगळ्यात मेंदूच्या जवळ असणारी हा अवयव कोणता आहे तर तो डोळा आहे. आणि त्याची जी नस आहे डोळ्यापासून ते मेंदू पर्यंत जाणारी ती आमच्या कानाच्या नसापेक्षा 10 पटीने मोठी आहे, जाडी आहे. जे आपण वाचतो ते कधी विसरत नाही. जे आपण वाचतो जे लिहून ठेवलेलं आहे लोकांनी ते पुढच्या पिढीच्या हाती ती धुरा असते. त्या त्या काळात काय काय कोणी केलं. ज्ञानदेवा रचिला पाया तुका झालेसी कळस म्हणतो. का म्हणतो? कारण तुकाराम महाराजांचे त्या काळातले आजही आम्हाला अभंग वाचून त्या काळात काय परिस्थिती होती आणि त्यांनी कसा समाजाला पुढे नेलं हे कळायचं एकच माध्यम आहे ते म्हणजे त्यांनी लिहून ठेवलेलं त्यांचे अभंग आहे. मी तर असं म्हणतो की हे देवालय आहेत ना तेवढंच महत्वाचे आमचे वाचनालय असायला पाहिजे. तेवढंच महत्व आपण वाचनालयाला. स्पर्धा परीक्षेशिवाय आजकाल नोकरी भेटत नाही. तुम्हाला किती ज्ञान आहे यापेक्षा तुमचा त्या परीक्षेचा सराव झालेला आहे का हे सुद्धा महत्वाचं झालेलं. आणि म्हणून मग या स्पर्धा परीक्षा केंद्र ज्या प्रायव्हेट आहे तिथे गरोगरीब लोक जाऊ शकत नाही, खर्च करू शकत नाही. यासाठी शासन तर आपलं काम करेलच. ही आम्ही वास्तव उभी केली. माझी कळकळीची विनंती आहे समाजाला, ज्याच्याकडनं घेऊ शकतो म्हणजे समाजाला ज्याच्याकडे आहे आहे रे समाजाने, नाही रे समाजाला काही ना काही जर दिलं तर कदाचित आपण या अजून पुढे नेऊ शकतो ही चळवळ. मी ही ईश्वरीय सेवाच आहे आणि ह्या सगळ्या सेवेचे सेवेकरी आपण हो, या पालखीचे भोई आपण हो. जेवढा खांदा आपल्याला देता येतो तेवढा देऊ. विश्वस्त म्हणून कारकिर्द माणसाची किती वर्ष राहते याला महत्व नसते. काम करत असताना तुम्ही किती दिवसात काय केलं आणि काय ठेवलं हे जास्त महत्वाचं ठरतंय. कोण माझ्याशी काय बोलतो, माझा कोण अपमान करतं, यापेक्षा पुढे जाऊन आपण व्यापक दृष्टीने आपलं मन मोठं ठेवू. आपण लोकांच्या किती कामी पडतो, आपण नुसतं पॉझिटिव्ह विचार करू. जर समाजामध्ये गेलात तर मला असं वाटतं की आपण अधिक लोकांच्या उपयोगी पडू. मी पुन्हा एकदा या ग्रंथोत्सवाला शुभेच्छा देतो.